हा किताब मिळाल्यानंतर मी पहिल्यांदाच घरी येते आणि मी ज्या क्षणाची 2 आठवड्यांपासून वाट बघत होते हा किताब त्या दोघांच्या पायावर ठेवण्याचा, तो क्षण मला आज मिळाला आहे आणि त्याबद्दल मी मनपूर्वक आनंदी आहे. एकत्रित काय वातावरण आहे होतं त्यावेळेचं, कसं फेस केलं तुम्ही जी अंतिम फेरी तुमची आली त्यावेळी? अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी मला वेगवेगळ्या 7 राऊंड्समधून जावं लागलं आणि त्यासाठी प्रत्येक राऊंडवेळी थोडा पॅनिक मोमेंट यायचा, पण त्याचवेळी माझ्या मनात कॉन्फिडन्सही होता, आत्मविश्वासही होता आणि मतलब माझं हार्डवर्क जेवढं होतं त्यामुळं मला वाटत होतं की मी नक्कीच या मोमेंटपर्यंत पोहोचेन. पुढे काय इच्छा आहे तुमची, काय ध्येय काय आहे? आपण नुकतेच इंटरव्ह्यू परत घेतो का? आपल्या नॉर्मली मुली बोलतात की मला जर हा अवॉर्ड मिळाला तर मी सोसायटीसाठी हे करेन, मी मुलांसाठी हे करेन किंवा वुमेन एम्पॉवरमेंटसाठी असं करेन. पण मला सांगायला अतिशय अभिमान आणि आनंद आहे की मी ऑलरेडी 9 NGOsोबत काम करते जे गव्हर्नमेंट स्कूल्स अबला नारी यांच्यासाठी कार्यरत आहेत. तर मला एवढं सांगायला आनंद होतो आहे की मला या किताबानंतर एक वाईडर ऑडियन्स मिळतो आहे माझ्या साऱ्या NGOsना पुढच्या स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचा मला पुरेपूर उपयोग करून घ्यायचा त्यासाठी. आणि माझ्या साऱ्या संस्था खूप आनंदी आहेत सध्या, कारण त्यांच्यापैकी एक मुलगी, त्यांच्यासोबत व्हॉलंटिअर करणारी एक मुलगी आत्ता इथं आहे आणि आणखीन आशीर्वाद माझ्या पदरी वाढतच चाललं आहे आणि त्याचा मला पुरेपूर उपयोग करून घ्यायचा समाजा कार्यासाठी. पुढे काय तुमचं आता उद्दिष्ट असेल? यानंतर मला मिसेस वर्ल्डसाठीचं द्वार ओपन आहे, तर यावर्षीचे अजून लोकेशन आणि डेट्स आऊट नाही आहेत. एकदा ते झाल्यानंतर माझ्या प्रयत्नांना थोडं आणखीन गती येईल आणि मी मतलब खूप विश्वासानं माझ्या पुढच्या मुकुटाकडे बघते आहे.